निसर्ग हा एक अवलिया जादूगर, कधी कुठे कसं काय निर्माण करेल याचा अंदाजच येत नाही. अवघ्या महाराष्ट्राच्या माऊलीचे समाधी स्थान आळंदी, इंद्रायणीच्या प्रवाहानं पावन झालेली आळंदी, भक्ती रूपातून मोक्षाकडे नेणारी आळंदी, आणि अशाच आळंदीत दंड ठोपटण्याचे आणि शड्डू ठोकण्याचे आवाज येऊ लागतात. मग जे चित्र दिसतं ना ते अचंबित करणारं असतं. मी दिनेश गुंड, जोग महाराज व्यायामशाळेची जी स्थापना केली त्या स्थापनामागची पार्श्वभूमी सांगण्यापूर्वी थोडी माझी वैयक्तिक माहिती देतो. आळंदीपासूनच 1.5 किलोमीटर केळगाव हे माझं जन्मगाव, ज्या ठिकाणापासून मी माझ्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. कुटुंबातच कुस्तीचं बाळकडू असल्यामुळे वडील कुस्तीगीर होते, मोठे भाऊ कुस्तीगीर होते, पिढीजात कुस्तीची परंपरा घराला लाभलेली असल्यामुळे कळत न कळत शालेय जीवनातच माझी पावलं कुस्तीकडे वळाली. शालेय शिक्षण घेता घेता मोठ्या भावाच्या आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता राज्य राष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवलं. पण मी या क्षेत्रात आल्यानंतर ज्या अचीवमेंट म्हणजे कॅप्चर्ड केल्या त्याच्यानंतर ज्या लोकांनी त्यावेळेला नावं ठेवलेली होती ती लोकं त्यावेळेला मात्र माझ्यावर कौतुकाची थाप टाकत होते. मी स्वतः जरी राष्ट्रीय कुस्तीगीर नसलो तरी माझी दोन्ही मुलं मी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. अंकितानं 5 आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेताना एकदा आपल्या देशाला आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. लागोपाठ 3 वेळा ती जागतिक स्तरावर आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करू शकली. त्यापाठोपाठ तिचा कित्ता गिरवत मुलांनासुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता पाहता झेप घेतली. अनेक शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यानं पदकं मिळवत असताना आंतरराष्ट्रीय जाण्यावर स्पर्धेत जाण्याचं स्वप्नसुद्धा अल्पवयातच पूर्ण केलं आणि गतवर्षी तुर्कस्तान येथे झालेल्या जागतिक शालेय स्पर्धेमध्ये त्यानं आपल्या देशाला कांस्य पदक मिळवून दिलं. मी स्वतः ऑलिम्पिक श्रेणीचा पंच कुस्तीचा, प्रथमतः राज्यस्तरीय पंच परीक्षा 2004 यवतमाळला पास झालो आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलंच नाही. 2008 राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतातनं पंचपरीक्षेमध्ये 2 वेळाचा बहुमान मी मिळवला आणि माझ्या त्या कामगिरीची दखल घेत भारतीय कुस्ती संघानं मला आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षेसाठी माझी प्रवेशिका पाठवली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी ती आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षासुद्धा पास झालो. आणि आज जगातल्या 20-22 देशामध्ये वेगवेगळ्या जागतिक स्पर्धेमध्ये, वेगवेगळ्या आशियाई स्पर्धेमध्ये, वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशातर्फे जात असतो आणि तांत्रिक अधिकारी म्हणून काम करत असतो. म्हणजे मी स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना माझ्या दोन्ही मुलांनाही मी त्या स्तरापर्यंत घेऊन गेलो आणि माझं जे स्वप्न होतं ते पूर्णत्वाला नेलं. परंतु हे फक्त माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता समाजातल्या अनेक मुलींना याचा फायदा व्हावा म्हणून अंकिताचा पाठपुरावा करत अनेक खेडेगावातल्या मुली मी माझ्या केंद्राकडे आकृष्ट केल्या. 3 मुलींवर कुस्ती केंद्र सुरू केलेलं आज 70 मुलींवर जाऊन ठेपलेलं आहे आणि हे सगळं सततच्या प्रयत्नांमुळं होतं. म्हणजे एखादा माणूस जर जिद्दीने पेटला आणि महत्त्वाकांक्षा जर प्रबळ असली तर तो काय करू शकतो हे समाजापुढे मला मांडून द्यायचं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये मी 100% यशस्वी झालो. आज माझ्या कुस्ती केंद्रामध्ये जवळजवळ 7 ते 8 मुली आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या आहेत. अंकिता असेल, मनीषा दिवेकर असेल, अश्विनी मडवी असेल, अशा अनेक आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीरांबरोबर 40 ते 45 मुली राष्ट्रीय स्तरावरच्या पदक विजेत्या आहेत. एवढंच नाही तर या कुस्तीच्या माध्यमात त्या मुली आल्यानंतर आत्तापर्यंत 32 मुली पोलीस दलामध्ये कायमस्वरूपी नोकरीला लागलेल्या आहेत. काही रेल्वेमध्ये आहेत, काही महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत. याच्याही पलीकडची पार्श्वभूमी स्पर्धात्मक परीक्षेतसुद्धा या कुस्तीच्यामुळं बऱ्याच मुलींना फायदा झाला.
कुस्तीसाठी गुंड सरांनी पूर्णवेळ प्राध्यापकीचा राजीनामा दिला. क्लासमधून येणारं उत्पन्न कुस्ती केंद्राच्या उभारणीसाठी गुंतवलं. या निर्णयाचा घरच्यांकडून आणि समाजाकडून प्रचंड विरोध झाला, पण सर हटले नाहीत. जिद्दीने आणि चिकाटीने ते केंद्राच्या उभारणीत गुंतून गेले. आणि माऊलीनीच म्हटल्याप्रमाणे, इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनाविरी, अशी आज केंद्राची महती आहे. हे केंद्र निर्माण करताना मलाही असंख्य अडचणी आल्या. मी ज्यावेळेला मुलींची कुस्ती सुरू केली 2004 मी यवतमाळला गेलेलो होतो एका राज्य स्पर्धेसाठी, आणि तिथं सोनिका कालीरमनला मी पहिल्यांदा कुस्ती खेळताना पाहिलं. आणि मग नकळत माझ्याही मनामध्ये असा विचार आला की आपल्या महाराष्ट्रातल्या मुली का खेळू शकणार नाहीत. आणि मग मी इथं आल्यानंतर 2 मुलींवर कुस्तीच्या महिला कुस्तीला सुरुवात केली. मी पुढे चालल्यानंतर मला लोकांचे टोमणे ऐकायला मिळायचे की सरांच्या डोक्यात काय घोळ भरलंय, मुली कुठे कुस्ती खेळू शकतात का, हा पुरुष प्रधान खेळ आहे. मग मी त्यांना सांगायला सुरुवात केली की मुलगी जर कराटे खेळते, मुलगी जर कुस्ती खेळते, मुलगी जुदो खेळते, मुली जिम्नॅस्टिक करतात, तर मग मुली कुस्ती का नाही खेळू शकत. आणि अंकिताचे रिझल्ट्स, मनीषाचे रिझल्ट्स वेगवेगळ्या प्रसार माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचले. आणि मग हळूहळू मुलींचा ओढाही या क्षेत्राकडे यायला लागला. सुरुवातीला माझ्याकडे कुठलीही साधन सामग्री नव्हती. माझ्या क्लासच्या उत्पन्नाच्या माध्यमातून मी हे सुरू केलेलं होतं. पण नंतरनं माझ्या सगळ्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं मला 7-8 लाख रुपयाची कुस्तीची सरावाची मॅट दिली. पाठोपाठ अत्याधुनिक पद्धतीचं जिमचं इक्विपमेंट दिलं. शासनाने खूप चांगल्या प्रकारे त्याचा पाठपुरावा केला. त्याची दखल घेत केंद्र सरकारसुद्धा या गोष्टीत मागं राहिलं नाही. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय खेळ प्राधिकरणानं माझा आखाडा दत्तक योजनेमध्ये मंजूर केला. 10 लाख रुपयांची मॅट दिली, 10 लाख रुपयांचा जिमचा सेट दिला. आणि केंद्रातल्या आज 30 मुलींना दरमहा 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे तुम्ही जर कार्य चांगलं केलं तर 100% शासनसुद्धा त्याची दखल घेते. त्यांचं जसं शेड्यूल आहे ना की हे आम्हाला पाहिजे, आम्हाला ही भाजी पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, तेच त्यांच्याप्रमाणे त्यांचं जी त्यांची इच्छा आहे ते त्यांना करून दे. बऱ्याच मुली तर माझ्याकडंच मॅच्युअर झालेत, लहानाच्या मोठ्या झालेत आणि आपापल्या जॉबला पण लागलेत, अशा भरपूर मुली होऊन गेलेले. पण सगळं एकदम फ्रेंडली रिलेशन, त्यामध्ये घरी नसतील मन मोकळं करत ते माझ्याकडे मन मोकळं करतात. म्हणजे आता मेहनत तरी करतात बरोबर, मग प्रत्येकाने काहीतरी सक्सेस झाले पाहिजे त्या ह्याच्यात, मला एवढं वाटतं. म्हणजे कुठल्या तरी जिला करिअर करायचं असेल कुस्ती, तिने करिअर कुस्तीत करावं. जिला जॉब करायचा असेल या माध्यमातून तिने जॉब करावा, अशी अपेक्षा आहे माझी. प्रत्येकाने एवढं कष्ट करते ना, त्याचं त्यांना फळ मिळलं पाहिजे. आमची घराची परंपराच कुस्ती, लहानपणापासून मी बघत आली आहे की आजोबा, पप्पा आणि माझा भाऊ लहान असला तरी तो माझ्या आधीपासून कुस्ती खेळतो. त्यांना सगळ्यांना बघून बघूनच मग मी पण माझं पण कुस्तीमध्ये इंटरेस्ट सुरू झाला. पप्पा क्लास बरोबर जॉईन होऊन कुस्ती पण शिकवायचे. मग ते त्यांच्यात लहानपणापासून राऊंड राऊंड मग मी माझी आवड निर्माण झाली. आणि जशी मग मला हळूहळू पप्पानी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, मग त्यांना जे माझ्यात काहीतरी असे थिंक हे दिसले की मी चांगली कुस्तीगीर होऊ शकते, मग त्यांनी माझ्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देऊन मला चांगली ट्रेनिंग दिली. आणि मग जशी मी कुस्ती खेळत गेले आणि लहानपणापासून म्हणजे पप्पा पहिले बाहेर जायचे नॅशनल्सला, राज्याला, मग मला तिथे सोबत घेऊन जायचे की. आणि तसंच मग प्रॅक्टिस तर सुरूच झाली. आणि मग मी त्याप्रमाणे स्टेट, नॅशनल्स असं माझं हे कंटिन्यू सुरू झालं. नॅशनलला मी कंटिन्यू 9 वेळा गोल्ड घेतलं. त्याच्यानंतर मग मी 2012 फर्स्ट टाईम मला इंटरनॅशनल खेळण्याचा ते अवसर मिळाला. आणि तिथे मग मी तिथे फर्स्ट टाईमच मी गोल्ड अचीव केलं. त्याचं मला सगळ्यात जास्त म्हणजे माझा सगळ्यात आवडता क्षण, कारण त्यावेळेस मी आणि माझे पप्पा आमच्या दोघांची ती इंटरनॅशनलची फर्स्ट टूर होती. माझ्यासाठी ते फर्स्ट मेडल घेण्याची वेळ होती आणि त्यांच्यासाठी ती त्यांची इंटरनॅशनल रेफरी होण्याची फर्स्ट एक्झाम होती. तिथे दोघंही आम्ही फर्स्ट क्लासने सक्सेस झालो.
तो सगळ्यात माझा आतापर्यंत आयुष्याचा मेन क्षण आहे. 5 वेळा मी आतापर्यंत इंडियाला रिप्रेझेंट केलेले आहे आणि मग मी नॅशनलला गोल्ड घेतच गेले आणि त्याच्यानंतर मग आता माझं पुढचं ध्येय आहे की 2018 या वर्षी मी 2017 फर्स्ट सिनियर नॅशनल खेळतीये आणि त्याच्यानंतर 2018 कॉमनवेल्थला मला माझी म्हणजे तयारी चालू आहे आणि माझं पूर्ण कॉन्फिडन्स आहे की मी खेळेलच आणि तिथेही मला इंडियाला मेडल घेऊन द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे 2020 ऑलिम्पिकला मेडल घेऊन द्यायची माझी जास्त मोठी इच्छा आहे. तुम्हाला वाटत असेल आता माझी लढाई संपली, पण तसं नाहीये. लढाई आता सुरू झाली आणि ती संपणार नाही. पण म्हणून मी का थांबू? माझं साध्य साधल्याशिवाय मी देखील शांत बसणार नाही, कारण थांबणं मला माहितीच नाही. गुंड सरांच्या कार्याविषयीचे हे उद्गार अतिशय समर्पक आहे. केवळ 2 मुलींच्या बरोबर 2004 सुरू केलेलं केंद्र आज एका वटवृक्षामध्ये रूपांतरित होत आहे. यासाठी गुंड सरांची जिद्द, मेहनत आणि त्यांनी दाखवलेली चिकाटी ही अतिशय महत्वाची ठरते आणि तेच त्यांच्या कार्याचं मर्म आहे. महाराष्ट्राची शान असलेली कुस्ती ही कुठल्याही प्रकारचा लिंगभेद बाळगत नाही, याला हे एक समर्पक उदाहरण आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, महाराष्ट्राच्या कुस्तीची शान आजवर अनेक कुस्तीगीरांनी राखली आणि यापुढेही राखतील, पण गुंड सरांसारखं कार्य करणारा एखादाच होतो. मुलींसाठीचा एकमेव कुस्तीचा आखाडा उभा करणं हा विचारच इतका प्रचंड आहे की त्यापुढे भले भले हात टेकतात, पण सरांनी जिद्दीनं हे काम पुढे चालू ठेवलं. त्यांचा विचार, त्यांची कृती आणि त्यांचं आचरण यांनी त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या या दंगलकाराला सादर